खरं आहे, माझी आई माझ्यासाठी खूप आहे, इम्पॉर्टंट खूप आहे, माझा जीव आहे, माझी ताकद आहे, माझं सगळं आहे. मी त्या एवढं मी माझ्या फॅमिलीसाठी, मी माझी फॅमिली माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे काका. त्या लोक एक टाईम मला असं वाटायचं त्यांचा जे आधार नाही, या शोने मला त्यांचाच आधार दाखवला आहे काकी. जे कपडे यायचे बाकी लोकांचे नाही, बाकी लोकांचे लय भारी भारी यायचे. जे माझे कपडे यायचे तर मला त्या टाइममध्ये वाटायचं भेंडी माझ्या मागे कोण आहे काका. ही गोष्ट मी जाणीव घेतली या गोष्टीची. ते लोक लय मोठे, खरं सांगतो तुला या जागे ते माझे मी मोठे लोक होते तुला सांगतोय. नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आत्ता आहे विकास सावंत याच्या घरी आणि तो माझ्या सोबत आहे. खरं तर थोडीशी खंत वाटली जेव्हा तो बाहेर पडला, अनएक्सपेक्टेड होतं ते, अनपेक्षित होतं तो बाहेर पडणं. म्हणून खास मी त्याला थेट आपल्या चॅनलवरती घेऊन आलो की तुमच्याशी संवाद साधण्यासाठी. त्याच्या मनात काय गोष्टी आहेत, त्याचा अनुभव कसा होता, हा संपूर्ण प्रवास कसा होता, या सगळ्या गोष्टी आपण आज विकासच्या स्वतः त्याच्या तोंडून आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर पहिलाच प्रश्न मला असा विकासला विचारायचा आहे. विकास, आता हे तुझ्या टी शर्टवरती लिहिलेलं आहे, खास आय थिंक तू इंटरव्ह्यूसाठी हे टी शर्ट बनवलेलं आहेस का, की छोटा पॅकेट बडा धमाका? नाही नाही नाही, हे माझं पहिलं, जस्ट माझी फॅमिली मला भेटणार होती, हां, त्या लोकांनी हे बनवून ठेवलं होतं प्लॅनिंगमध्ये. त्या लोकांनी हे माझं जो बी करायचं सगळ्यांची प्लॅन होती माझी पूर्ण फॅमिलीची. आणि हे असंच नाही घातलं, ते नाव कमवलं आहे मी, ते नाव तुला माहितीच आहे गोष्टी. आणि या लाईनीमध्ये मी 14 वर्ष मेहनत केली, ती मेहनतीने हे नाव भेटलं. आणि याला किती कमावं लागतं, तुझं मीडियाचं नाव काय होतं तू बोलणं? रत्न मराठी. रत्न मराठी तू कसं कमवलं तसं विकास सावंत छोटा पॅकेट बडा धमाका नावाने कमवलं. ग्रेट ग्रेट. तुझ्या इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा हेच छोटा पॅकेट बडा धमाका आहे ही उपमा तू घेतलेली आहेस. ही तुला कोणी अशी दिलेली आहे की तू स्वतः स्वतःला एक काय म्हणतो, एक आत्मविश्वास मिळण्यासाठी किंवा एक पुष्ट मिळण्यासाठी? एक शो भेटला होता इंडियन आयडल सुपरस्टार, त्या शो मध्ये लोकांनी मला छोटा पॅकेट बडा धमाका बोलायचं. ते नंतर त्या शोनी बीबीसी प्रोडक्शन होतं, त्या बीबीसी प्रोडक्शनने मला नाव दिलं असं इंडियाचा छोटा पॅकेट बडा धमाका. हां, तर आता पहिला होतं छोटा पॅकेट, तसं इंडियाचं नाव आलं तर पूर्ण इंडियाचा झालो छोटा पॅकेट बडा धमाका. आणि हे भेटायला खूप महत्त्व लागतं आणि त्याला नाव कमवलं स्वतः माहिती त्या गोष्टी कशी भेटल्या ती गोष्ट मला माहिती. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तू अचीव केलेल्या आहेस. बिग बॉस मध्ये असताना आम्हाला विकासविषयी अनेक गोष्टी माहिती पडलेल्याच आहेत, म्हणजे त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा तुझा जी काय पार्श्वभूमी असेल, तुझा भूतकाळात ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील, या सगळ्या बऱ्यापैकी थोड्याफार आम्हाला माहितीच आहेत. आत्ता मला एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की बिग बॉस कधी वाटलं होतं का की बिग बॉस कडून आपल्याला ऑफर येईल? मी तुला मी खरं बोलतोय, मी माझा काम धंदेवाला माणूस, दोन टाइमचं मला एका दिवसाला 2000 रुपये भेटायचं. मी एक्सेलवरला जॉब करायचो, त्यामध्ये मी काम करायचो. मी अपेक्षा टावली बी नव्हती हे बिग बॉसचं, तर मी माझ्या मनात बी आलो नव्हतं. मी एवढं भेटायचो तिथं आपला टॅलेंट दिसतोय, तिथं 2 रुपये खायला भेटतंय, तेच पैसे माझ्या घराला कामाला येत आहे, तेच माझ्या मनाला होतं ती गोष्ट. माझ्या बाकी गोष्ट एवढा मोठा शो मी शो केला होता, इंडियन गॉट टॅलेंट केला होता. अपीस माझी म्हणजे हर गोष्टी एक एक सीडीने वाढले, ते वाढायला पाहिजे का लोकांना कळायला पाहिजे. हा टाइमात फुलं बी यायला पाहिजे तर काटेही मध्ये घुसायला पाहिजे, फुलं बी यायला पाहिजे काटे बी घुसायला पाहिजे. ते हर गोष्टीचं मला ते फिलिंग जाणव झाले. असंच आता हा शो भेटायला मलाही मध्ये मध्ये काही तर काटे होते ना, ते मला हर गोष्टीचं जाणव झाले. आता ही तिची मला एक चांगलं झालं माझ्या मनाला. मी हार मेहनत करायचो तर मला फळ भेटायचो. मी इथून कसा जायचो काय असायचो मला माहिती आहे, माझ्यासाठी कोण उभे राहत आहे कसे उभे राहत आहे ते मला माहिती आहे. ती गोष्टीची जाणीव मला झाली, तसं झाले तर झाली. आणि तसं मला मी इंदोरला होतो, मी जॉबसाठी मी तिथं जाणलो होतो शाळेत, एक जॉब मला भेटला होता, मी फुल सेटल होतो. माझा विचार मी तिथं माझं चाललो होतो सेटल व्हायचं, ती कारण लॉकडाऊन नंतर मी तिथं विचार चालला होता माझा. मी 3 महिने तिथं राहिलो होतो पूर्ण मस्त जॉब, त्यांना चांगलं करून दाखवलं होते मी, एवढं पडलं नाही असा माझा विचार झाला होता. मला तिथून मी तसंच बादशाहबाईच्या क्लासला थांबलो होतो, मला फोन आला शिवानी, इज अ शिवानी त्याचा फोन आला होता. ती मला तिने फोन केला, पहिले विकास सावंत बोला हा, तर मला असे बोलले तुम्हाला एक सांगायचं आहे बिग बॉस मराठीमध्ये तुम्ही इंटरेस्ट आहे का? तर मी थोडा शॉक पडलो, म्हणून बिग बॉस मराठी काय झालं असं काय नवीन वाव निघलं माझं, ते माझ्या शॉक झालो. मला थोडंसं मी शॉक पडलो आणि माझी मीटिंग होती स्टारबक्सला पहिली मीटिंग, तरी ते सर होते एवढे मोठे मोठे, त्यांचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर्स.
ज्यांनी रिस्पेक्ट करत होते त्या त्या दोन साजांचे आणि शिवानी मॅमचे, कारण ऑब्विसली ते लोकांनी माझं टॅलेंट ओळखलं, त्यांना मी मानतो मी त्या गोष्टीमध्ये, त्यांना महत्त्व देतो, कारण त्यांना ते लोकांनी सिलेक्ट नाही केलं असतं तर आज विकास होऊन तुम्हाला टी व्हीमध्ये बी दिसलो नसतो, आता स्वतः तू बी नाही आला असतो तर कोण नसतो, मी माझ्या घरात झोपलेला असतो, मी माझ्या चांगला मस्त झोपला असतो, डान्स क्लासला कुठे असतो मी असा माझ्याप्रमाणे, तर असं ती गोष्ट झाली. आता आम्हाला हे तर कळलं की तुला असा कॉल आला हा थोडासा सरप्राइझिंग होता तुझ्यासाठी कॉल, तर विकास सावंतला निवडण्याचं कुठली कारणं त्यांनी बघितली असेल तुझ्यामध्ये किंवा काय टॅलेंट्स बघितले असेल असं तुला वाटतं की फक्त तू इतरांपेक्षा वेगळा आहे, तुझ्यामध्ये एक डान्सिंग टॅलेंट आहे एवढंच बघून घेतलं, कुठल्या वेगळ्या क्वालिटीज आहेत ज्या बघून तुला घेतलं असं तुला वाटतं? काय माहित नाही, ती गोष्ट त्यांना माहित आहे हा, आणि ती माझ्यासाठी तर लय मोठं उपकार आहे, जो शो बिग बॉस मराठी शो मराठी सिटी मध्ये नाही इंडियामधला नंबर वन शो आहे मराठीमधला, त्याच्यामध्ये मला यायला भेटले त्या बंगल्या, असं वाटतं मी दुर्गाबाई आंबेच्या बंगल्यात राहतो असं वाटत होतं एक टाइम, तिथे मी गेल्यानंतर माझी एंट्री सांगते म्हणजे लय गोष्टी वेगळी झाली मला, असे फिलिंग वेगळ्या आल्या त्यामध्ये, मी खूपच अभिमान वाटला मला त्या गोष्टीमध्ये, आणि सगळ्यात व्यक्तिमत्व काय झालं, एक असं होता व्यक्ती जो छोट्या पॅकेटमध्ये तो त्या शोमध्ये 16 लोकांना एक वेगळा माणूस त्याच्यामध्ये आला, तिथे बोलले की अबनॉर्मल आपण असं म्हणतो, सिंपल मी त्या शोमध्ये आलो आणि ते तिथं माझं नाव आलं, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्व आहे, असंच नाही नाव आलं. ऑफकोर्स तुला फोन आला मग तू ठरवलंच जायचं वगैरे, तुझी धमाकेदार एंट्री झालेली होती तिकडे, महेश सरांनी तुझ्या हातामध्ये पाठी दिली आणि जेव्हा तू एंट्री केलीस घरामध्ये आणि आधी काही मंडळी होते घरामध्ये, सो त्यांना बघून आणि घरात एंट्री केल्यानंतर ती पाठी लावताना ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या आसपास तुझ्या, तेव्हा तुझ्या डोक्यात किंवा तुझ्या मनामध्ये कुठले विचार येत होते साधारण? पहिले भीती वाटत होती, काका मी सगळ्यांना सिरियलमध्ये बघित होतो, ती थोडी भीती होती, ते लय मोठे लोक आहे असं होतं काका, ते लोक ते करून झाले, ते लोक 12 वर्ष, कुणी 12 वर्ष काम केले, कुणी 8 वर्ष काम केले, कुणी तर आज अख्खं जीवन काढलंय, तो माझ्यासंगत तो सिंपल दादा होता, सगळे लोकांची एक वेगळी वेगळी फिलिंग होती, सगळे लोकांचं एक एक वेगळं महत्त्व होतं, सगळे लोक आपल्या आपल्या जागे बाप होते असं नाही बोलत, सगळे बाप होते आपल्या जागे, 16 च्या 16 असेच ना आले ते, ते खायची गोष्ट नाही, बराबर बिग बॉसने सगळे बराबर चॉईस केलं होतं सगळ्यांना, आणि ते बिग बॉसमध्ये असंच नाही, बिग बॉस ते डोकं लय पुढचे ते बिग बॉस, त्यांनी आपलं बरोबर महत्त्व दिलं आणि बरोबर सगळ्यांना सगळ्यांच्या प्रमाणे सगळ्यांना बरोबर घास दिलाय, असं नाही आयतं खात नव्हतं तिथं आम्ही, ते त्याचं मेहनतच खाल्लं आम्ही तिथे त्या गोष्टीमध्ये, ते बरोबर खाल्लं आणि ते मला ते मी एवढं माहिती आहे, मी त्या शोला काय दिलं ते मला माहिती आहे, त्या शोने माझ्याकडे काय घेतले ते त्यांना माहीत असेल, मी माझं बरोबर काम केलं. चला तुझी तर एंट्री झालीच आत्ता आपण बोलताना सुद्धा, आणि तर आपण घरातल्या प्रवासाविषयी बोलूया, तू जवळजवळ एक 75 दिवस तिकडे होतास बरोबर, 75 दिवस पण खूप मोठं गोष्ट झाली ऍक्च्युली, येते आता 20-25 दिवस उरले पण 75 दिवस तिकडे घालवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एका मानाने. पहिल्याच दिवशीपासून टास्क वगैरे सुरू झाले, नॉमिनेशन टास्क आणि एकमेकांवरती ताशेरे थोडीशी ओळख करून घेणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बेसिकली होतात त्या घरामध्ये, सो तेव्हा तुला खूप असं डॉमिनेट केलं जात होतं थोडंसं, विकास सावंत काय करणार किंवा असं काय होणार तसं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या जेव्हा एपिसोड्स आम्ही बघत होतो, परंतु 1-2 आठवडे जे तुझे सुरुवातीचे होते ते निमुळते झाले एकदम असे शांतपणे आणि एकदम सगळं, या एक आठवडा एक स्टार्टिंगचा आठवडा खूप शांत झालं होतं, पण मग अशी कुठली तुला क्लिक बसली की ज्याच्यामुळे विकास सावंत आमच्या सगळ्यांसमोर आला? काय झालं व्हायचं, असंच बसलो तुम्ही मेघाताई होती, तिने उलट तिला थँक्यू बोलायला पाहिजे, तिथं बसून तिला तिला भेटून मला तर मिठी मारायची आहे, काका ती मेघाताई त्या टायमात नाही बोलली असती, ती बाथरूममध्ये मला कुठं बी काका ती बोलली नसती त्या गोष्टीमध्ये, तो विकास सावंत एवढ्या रूपाने बाहेर निघला नसता, काका असतं मी शांत असतो, माझी पहिल्यापासून सवय मी कधी बी ना शांतच असतो, मला नाही बोलायला आवडत काका, जेवढं आहे जेवढं तेवढंच बोलायचं, काय बोलणार नाही, आणि हे लोक मोठे मोठे असं विचार केला होता मी, ती मेघाताई थोडी 2-3 शब्द बोलले, तू शेपूट आहे, शेपूटनंतर ते थोडंसं मला राग आला होता, मनापासून राग आला होता, असं वाटत बोलू मेघाताई सिनियर आहे इज असं विचार केला तो मी, नंतर बोलला अरे सिनियर विनियर गेला भाडमध्ये दादा बोलला इथं बोलायचा शो आहे असं बोलला मला, तर मी त्याला बोललो दादा माझ्याशी होईल तेवढं मी बोलेन, मला नाही होणार तेवढं माझ्याशी बोलायला होणारच नाही या गोष्टी, मी सगळ्यांचं आणि सगळ्यात मला गोष्ट काय कळायला भेटली, तसा पहिला दिवस तसा ताई म्हणजे मी असं असं हे आमचं फेमस झालं पहिलं आणि हे
तर ते आमचं गेलं फेमस, हे मी स्वतः मी दादाला बोललो, हे आपण मी त्याला दादाला बोललो त्याचा मुवमेंट त्यांना असं स्वतः म्हणजे तोच कोरिओग्राफ केलेली होती. हा मी माझ्याप्रमाणे आपला डान्स करतो, मी असं बसवलं होतं, हे असं हे दादाने बसवलं होतं, रिअली बोलतो हे चला. तर मी त्यांना बोललो दादा काय चाललंय, तू कर मी आहे. त्यांच्याप्रमाणे मी बोललो, त्यांनी माझा संदेश शेअर केला, तू विकास यांना दाखवायचा आपल्याला काय नव्हतं आमचं सिद्ध केला. बोललो आज तू माझ्या कसा बोलतोय, आम्ही आपलं घरचं विचू कसा घरात राहतो, मी कसा घरात राहतो, माझी आई कोण आहे, माझ्या वडील कसे, असं विषय ह्याला ह्या 14 लोकांना काय वाटतंय, आम्ही ह्यांचे स्ट्रॅटेजीज करायचे, ह्यांना ह्यांचे विषय पिचिंग करताय, कशाला पिचिंग करू, चांगलं मस्त विषय चाललं, घरात काय चाललं, वांग खाल्ले तर भजन खाल्ले काय खाल्ले ते विषय चाललं होता. आणि ह्याला ह्यांना लोकांना वाटतं आम्ही त्यांचं हे करतो, ते लोक आम्हाला बोल बोल बोलतात, ते पब्लिकला वेगळं वाटतंय काय माहिती, ती स्ट्रॅटेजी कामाला आली रे आम्हाला काय माहित. आणि एक वयस्कर 52 आणि मी एक 28 मधला मुलगा, म्हणजे असं माझ्याप्रमाणे होतो मी, त्यांना त्यांना ती जोडी जमली ती पब्लिक. आणि सगळं आमचं चालू झालं कॉमेडी, आम्ही मध्ये मध्ये चालू केलं. पहिलं मीच नॉमिनेट झालो स्टार्टिंगला, आणि मी झालो झालो मला लय लागलं ती गोष्ट. आणि मी नंतर मला कळालं शपथ सांगतोय, त्या पहिल्या नॉमिनेटच्या टायमात सगळ्यांना वाटलं विकास करी फुल. त्या टायमात निखिल मी मला सेकंड दिवशी बोलला, तुला नाही माहित प्रशांतचे फॅन फॉलोइंग आहे, माझीही फॅन फॉलोइंग आहे, सगळ्यांची फॅन फॉलोइंग असं बोल आहे. ऑफकोर्स मी तिचा विचार मी माझं फॅन आहे, माझा पंखा आहे का, कूलर आहे का काय, मला नाही माहित येतं त्या टायमात. मी पर्सनली माझा विषय बस म्हणलो होतं, ते बोललो मनापासून बोललो, वरात गेलो खुर्ची बोललो, सगळा विषय काढला मनातनं आलं. आणि मनातनं मेघाताई सगळं भांडणं केली, पब्लिकला आवडली असेल त्या गोष्टी काका, ती मला बोलली तेव्हा मला आवडली. नंतर ह्या गोष्टी मला मेघाताई सॉरीही बोलायला आली होती, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. मी मेघाताई संघ बोललो खरं बोललो, गोष्ट मी असं नाही बोलत मेघाताई संघ, तरी ती गोष्ट आली, तरी बोललो, ती रिॲक्ट झालो, तरी पब्लिकला आवडली, ती आवडल्यानंतर मी त्याविषयी सेफ झाल्यानंतर एक एक टास्क अजून खेळायला लागलो, मग त्यामध्ये महत्व द्यायला लागलो बॅगीचा टास्क. त्या बॅगीच्या टास्कमध्ये गेलो, कंटिन्यू फायनल पर्यंत उभा राहिलो होतो, कंटिन्यू फायनल पर्यंत सगळ्यांना शॉक दिला तिथं बसून. ते लोकांना वाटायचं हा काय करणार, पहिले खरे बोलू त्यांनी चुके केले, त्यांनी हलक्यामध्ये गिनती केली एक्झॅक्टली. त्याला वाटलं काय करणार हा, भजन विजन काय करणार हा, काय नाही करणार हा, आलाय तसं जाणार नाही. बरोबर, तुला खूप लाईटली घेतलं होतं त्या लोकांनी, परंतु मग तू छोटा पॅकेट बडा धमाका आहे हे सगळ्यांना दाखवून दिलंस तुझ्या टास्कमधून, तुझ्या एकंदरीत सगळ्या वागण्यातून. किरण माने आणि विकास सावंत एक वेगळी केमिस्ट्री आम्हाला बिग बॉसमध्ये बघायला मिळाली. गेल्या 3 सीझनमध्ये पण काही होते असे नमुने किंवा असे काही वेगवेगळे मैत्री होती, काही प्रेमसंबंध सुद्धा होते, पण तुमचे खूपच वेगळी केमिस्ट्री होती. म्हणजे तो एक ऍक्टर, तू एक डान्सर, कधीही तुम्ही भेटला नव्हता पण तिकडे तुमची भेट झाली आणि इतकी सुंदर अशी तुमची तिकडे जोडी तयार झाली. येता येता थोडीशी बिनसलं सुद्धा होतंच, परंतु सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तुमच्या मैत्रीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडायच्या त्या खूप तुला इन्स्पायर करणाऱ्या होत्या का, किंवा तुला शिक्षण भेटलं? शिक्षण, ओके. म्हणजे तुझा एक वेगळा क्लास सुरू होता. कसं आलं ना मला त्यामध्ये ना, कशी फिलिंग असते, कसा अपडाऊन असतो माणूस, कसा आणि त्या गोष्टी माणूस जिंकला ना तो आयुष्यामध्ये लय जिंकला नाही पुढे जाऊन. ती गोष्ट मला काका लहानपणीपासून मी ह्या गोष्टीला शब्द ठेवून ठेवून मी जिंकलोय, तर ह्या गोष्टीला हे सहन करायला, सहनशक्ती करायला किती जिंकलो असेल. म्हणजे मला पुढच्या माझं नवीन काय आलं त्या त्या शक्तीला पहिला डॅडी राहणार नाही मी. आणि हे माझ्यासाठी खूप काम आलं नाही, काही वाईट नाही झालं माझं, सगळ्यात चांगलं झालं आणि जे बी झालं त्या शोने मला वाटत नव्हतं त्या लोकांना मी 20-25 दिवसाचा माणूस होता. आज मी 78 दिवशी राहिलो, तर माझ्यासाठी किती कॉन्फिडन्स आहे. या जागी तू बी उभा झाला तर तू बी खूप कॉन्फिडन्स करणार. ऑफकोर्स ऑफकोर्स, तर माझ्यासाठी मी बेस्ट खेळलो आहे माझ्याप्रमाणे. मी खरं बोलू तुला खूप अभिमान वाटतो, मला बाहेर निघलो असं वाटत होतं अजून थांबणार होतो. काय बी असून दे, जी दोस्ती निभवली आजपर्यंत माणुसकीमुळं, एक माणुसकी असते ती मी किंमत कमवली आहे शोमधून. आणि ती मी बिग बॉस मराठी एक रिअल शो आहे, तसं विकासची दोस्ती बी रिअल होती, तसं मी कमवून दाखवले त्या गोष्टी. अर्थात अर्थात तू रिअल होतास, दादा होता की नाही माहिती नाही, ते बाहेर आलं परंतु तू रिअल होतास त्या गेमसाठी सुद्धा आणि दादा प्रती सुद्धा. सो गेम तर आता तुझा संपलेलाच आहे, परंतु तुझा डान्स, तुला असं वाटतं का तुझा डान्स, तुझी कोरिओग्राफी, तुझं जे ह्या डान्समधूनचं जे एंटरटेनमेंट आहे
हा फॅक्टर तुझ्यासाठी बिग बॉस मराठीमध्ये इतके दिवस राहण्याच्या प्रवासासाठी एक प्लस पॉईंट ठरला असं तुला वाटतं? ऑब्व्हियसली काका, माझं टॅलेंट अजून दाखवायसाठी तो शो बघे, तुला कॅमेरा दिलाय, तू तुला कॅमेरा दिला, तू हावरा बनणार का असं बसणार तिथे एका जागी? ऑफकोर्स हावरा बनणार. हा, तर मी केलं हावरापणा, मला होतं डान्स येत, ते मी दाखवलं सकाळी लोकांना, सकाळी रोज सकाळी त्यांच्या तोंडात स्माईल येते मला बघून, बाकी काय पाहिजे. पहिले ते मलाच बघून ते लोक कसा आला, ते स्माईल येते ती वर्णच वेगळी. मी चार पाच व्हिडिओ पहिले घडत होते माझ्या, मी गेल्यानंतर ती गोष्ट मला भेटली, खूप हॅप्पी आहे रे भावा. मी आपल्या जागे तुझ्यासोबत हॅप्पी उद्या असतो का असं तुझ्यासोबत बोललो पण असतो नीट, माझी बस झालं, इंटरव्ह्यू संपला असं बोललो असतो. एवढा बोलतो म्हणजे काहीतरी अभिमान ऑफकोर्स आहेच ते. डान्स विषयी आपण बोलत होतो, आणखीन थोडंसं बोलूया डान्स विषयी. बिग बॉसच्या घरामध्ये तुला अनेकदा संधी मिळाली डान्स बसवण्यासाठी, कोरिओग्राफी करण्यासाठी. कधी कधी मी स्वतः दिले त्या लोकांना, का दिले का असं माहिती, आपल्या रेडा कामना नाही करायचं कधी आपण, का असं माहिती का, कधी कधी ना आपण बी ऍडजस्ट करायला पाहिजे, ते बी लोक समोरची व्यक्ती बी आपल्याला सांगायला येणार नाही का असं. मी आपणच्या टायमात तसं केलं, मी तिला लेट छेडलं, मी मनापासून बोलतोय तिचं कोरिओग्राफी, ते अश्विन ती त्या टायमात मी तिला एवढं सतवलं, मुद्दाम सतवलं, मी आज ॲग्री करतो या गोष्टी, का करतो का मी माझी तिची केमिस्ट्री स्टार्टिंगला लय खूप चांगली जमायची, मी तिच्या संघ खूप बॉन्डिंगमध्ये होतो, पण थोडं एका वादामुळे मी त्या संघ लांब झालो. नंतर माझ्यासंघ अमृता देशमुख बी होती, अमृता धोंडे होती आणि यशस्वी होती, ती मी कोरिओग्राफी केली, ती बचना आहे आसविलो, त्यामध्ये मी बोललो तुम्ही बी करा, का असं माहिती आहे, टीम वर्क आहे. ऑफकोर्स टीम वर्क न एकटा वेगळा काम न केला असं तर वापस ते मला ना आवडणार. ते माझ्याप्रमाणे मी काय केलं, सगळ्यांनी फुटेज घ्या, सगळ्यांचा मौका आहे तिथं, ते माझ्याप्रमाणे सगळ्यांना दिला आणि मी खुश झालो. मध्ये मध्ये मी आलो त्या मराठी गाण्यामध्ये, ते माझं ती कोरिओग्राफी होती काका, त्यामध्ये आम्ही दिसायला पाहिजे, आमची टीम जितायला पाहिजे, तुम्ही माझ्याप्रमाणे खूप चांगला खेळलो. आता तू अपूर्वाचा विषय काढला म्हणून मी तुला विचारतोय, नाहीतर मी अपूर्वाचा प्रश्न विचारणार नव्हतो. येस, अपूर्वा विकास सावंतला त्या घरामध्ये एक बेनिफिट ऑफ डाऊट ठरली आहे का तुला असं वाटतं का? बेनिफिट म्हणजे तुझ्यासाठी एक ती काय म्हणतो त्याला की एक एंटरटेनमेंट फॅक्टर आणि तुला पुढे घेऊन जाण्यासाठी एक ती जी मदत झाली असं तुला वाटतंय का तुझ्या प्रवासामध्ये? माझ्यामध्ये हा मला नाही, तुझ्या प्रोग्रेस मध्ये किंवा तुझ्या घरातल्या वावरामध्ये तिला माझं पहिलं तर गोष्ट तिने कधी ती रुचीला समोर बोलली, हा अरे तू काय खेळते, तू विकास सावंत बघ काय खेळतोय. तिला माझं काय कळलं माहितीये, पहिला तास खेळण्यामध्ये तो ती अशीच नाही आली, ती कोण व्यक्ती सगळ्यांना माहितीये. तिने माझा पहिला बघितला टास कसा खेळतोय, मी तुला आताही सांगतोय, मी 10 वेळा तेच रिपीट का बोलतोय, लोक मी नाही गेलो, लोक माझ्याकडे आले तुझा टास्क बघू हा खेळतो कसा. सगळ्यांना वाटतं ती माझ्याकडे सेकंड टाइम रेलवाले टास्क मध्ये स्वतः आली, तू माझ्या टीम मध्ये खेळणार का नाही, तिथंच विचार कर म्हणजे किती म्हणून जिंकले मी. आपण अपूर्वा तू बोलतोय ना, आता तू बोलतो ना त्या गोष्टी तिथं जिंकलोय, तर म्हणजे डान्सच काय आहे. तेच म्हणलं की तुला, तू तर तुझा तर प्रवास सुरूच होता, आधी टास्क पण उत्तम खेळत होतास. ते माझं नव्हतं, ते माझं नव्हतं, ते बिग बॉसच होतं, विकास आणि अपूर्वा सगळं डान्स करायला पाहिजे. हा असे ते तर बिग बॉस काही ह्याच्यासाठी करतच असतं, त्यांना ते त्यांचं काम आहे क्रिएटिव्ह प्रोड्युसरचं. पण अपूर्वा, मी जे अपूर्व विषयी बोलतोय, अपूर्वा तुझ्याकडे आली, ऑफकोर्स तू टास्क उत्तम खेळत होतास आणि तुमचे मस्त टॉम अँड जेरी केमिस्ट्री छान बनली आणि त्याचा फायदा तुमच्या दोघांनाही तुमच्या गेमसाठी. माझं तेच, हा मी तेच म्हणतो की तिलाही एक बेनिफिट ऑफ डाऊट होता आणि तुम्हाला एक बेनिफिट ऑफ डाऊट होता. सो हे तुमची केमिस्ट्रीचा एक खूप प्लस पॉईंट तुमच्या दोघांसाठी. सो आता आपण शेवटाकडे येतोय, तू घरातून बाहेर पडलास जेव्हा महेश मांजरेकर सरांनी तुला सांगितलं की तू तुझा प्रवास इथे संपतो आहेस, सो तेव्हा तुझ्या मनात नेमकं काय सुरू होतं की आपला प्रवास इथेच खरंच संपतोय, इथेच संपायला हवा होता की आपण आणखी पुढे जाऊ शकत होतो? नाही काय झालं, तो हप्ता आहे ना, तो हप्ता माझ्यासाठी 2 हप्ते खूप म्हणजे निमोळते गेले होते, म्हणजे माझ्यासाठी ना उतार चढला, डाऊन झाला. डाऊन तर झालो नव्हतो मी, डाऊन मी कधी टास्कमध्ये कुणाला डाऊन नाही समजत त्या टायमात. डाऊन कसं असतं, शब्द जो आपला असतो ना त्याच्या तोंडात नाही होतो, तो थोडं लागतं अगदी मेंटली, तो थोडासा अनस्टेबल होता असतो तिकडे. नाही मेंटली असं काय नव्हतं, पण थोडस मी शॉकिंग झालो हे का अशी वागतंय. अच्छा, आता नंतर मला असं म्हणजे कोण किरण माने, हा मी बोलतो ना या गोष्टीचं, ते अशी का वागतंय, ते का असतं माहिती आहे. बघ मी तुला बोलतो, आता तीच त्यांनी इंग्लिशचं काम केलं, त्यांनी अख्खं त्यांनी सगळे लोकांसह काम केलं, माझ्यासंघ काम नाही केलं.
ते मी पहिल्यांदा भेटलो त्यांना माझ्या बघ कुणावर पहिल्यांदा कुणाचा भरोसा नसतो कुणावर डायरेक्ट क्लिअर बोलतोय अगदी अगदी कोणी लगेच विश्वास मी भी नाही ठेवला त्यांच्यावर नंतर मी भी बोलायचं बंद झालो एक हप्ता मी भी माझा कंट्रोल ठेवला कारण माझ्यासाठी बी ते एक व्यक्ती मी सिम्पल टाईम तुला सांगते ते माझ्यासाठी व्यक्ती नवीन होते बस ती दोस्ती निघवली ना माझ्याप्रमाणे शब्दाने निघवले आणि लाजपर्यंत निघवले आणि ती मी चांगली निघवली अख्खी दुनियाला कळवली विकास होऊन काय होतं ते शब्द केला मी माझ्या प्रमाणे केला त्यांना असं काय डाऊट त्यांना काय वाटलं राखी राखी आली होती ना काय आलं राखी मेन आमच्या गेम मध्ये आली आमच्या दोघांच्या मध्ये तिने तिचा गेम खेळली बरोबर तिने कवडीला बोलतो ना बोलतो ना किन काढून तिने कवडी कशी घ्यायची तिने बरोबर घेतली तिला पुढे नाही माहित म्हणजे तो माणूस किती माइंड आता कळेल कळेल सगळ्यांना कळेल कारण आता ते गेम कळेल ना बट प्रॉब्लेम कसं होतं जाणीव आता ना होणार कधी होईल तिथे कळेल माझ्यासाठी मी रिस्पेक्ट ठेवणार त्यांची रिस्पेक्ट लास्टपर्यंत ठेवणार आणि एकच बोलतो त्यांचा ते शब्द ऑल द बेस्ट दादा तुला लास्टचा शब्द तो दिलाय तो तू करून दाखव काका मी नाही तिथं तुझा शब्द तू पाळ काका मी माझ्या जागे पाळलाय माझ्यासाठी तीच ख्वाहिश आहे मला तू पाहिजे तिथं त्या जागे काका असे या शोमध्ये पहिल्यांदा असं होईल एक एवढे वयाचे म्हणजे एवढे 52 वयाचे शो फायनल बंद आले ती मोठी गोष्ट होईल माझ्या ऑफकोर्स ऑफकोर्स महेश मांजरेकर सरांनी जेव्हा तुला बाहेर बोलवलं आणि तुझी पाठी घेऊन आणि तू स्टेजवरती आलास सो तेव्हा महेश मांजरेकर सरांनी अशी तुला कुठला कानमंत्र दिला तुला आठवते का किंवा कुठल्या गोष्टी तुला सांगितल्या ज्याचा तुला तुझ्या पूर्ण आयुष्यभर त्याचा फायदा होणार आहे मला एवढेच बोलले ते तुझं फ्युचर का सर कुणाला सांगायची गरज नसते बिग बॉस मध्ये माणूस शिकवून येतोय ते महेश मांजरेकर सरांना बोलायची गरज बी नाही तो आज घरात गेला म्हणजे बाहेरनं काय तर शिकून तो घरात त्यांच्या समोर उभा राहिलाय त्याला गरज नाही मी शिकून आलोय त्यांना बोलायची काही गरज नाही मला या गोष्टी त्यांनी शब्द हे विचारलं ते एकच शब्द बोलले माझ्या मूवीमध्ये काम केलं तिथं समजून जायचं माणसाचं किती मोठं दिल जिंकलं आहे ग्रेट ग्रेट म्हणजे तुला महेश सरांनी एक नवीन फिल्मची ऑफर दिलेलीच आहे तर म्हणजे काय तर ऍक्टिंग विक्टिंग आपण त्यांच्या सगळं करणार पर्सनली करणार त्यांनी मला मौका दिला तुम्ही चौकशी नाही नाही ते त्यांच्या शब्दावरती खूप ठाम असतात आम्ही अनेकदा त्यांच्याशी काम केलेलं त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सो ते ठाम असतात आणि अनेक याआधी जे काय ज्यांना त्यांनी सांगितलं होतं की तू माझ्या फिल्ममध्ये काम करणार त्या सगळ्यांना काम दिलेलं आहे आणि ते करता आहेत सो आता आपण तुझ्या फ्युचरविषयी बोलूया तुझा बिग बॉसच्या घरचा प्रवास तर आता संपलेलाच आहे छान झालाय आणि खूप सुंदर तो झालेला आहे प्रवास एक मस्त ग्राफ तुझा असा चढताच ग्राफ आपण बघितलेला आहे सो येत्या काळामध्ये विकास सावंत आम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये जास्त बिझी असणार दिसणार आहे म्हणजे रियालिटी शोज डान्सिंग शोज ऍक्टिंग कुठल्या गोष्टी नाही जे भेटेल मी करणार का माहितीये का बोलून मला जे भेटेल तिचे मला कदर करायचे काकी मी जेवढा दिसेल तेवढा विकल कारण मला दिसायचं आहे बाबा मला ते हे नाही करायचंय आणि मी कोरिओग्राफर मला बनायचंच आहे माझा ड्रीम आहे माझा तो लय मोठा हे आणि मला खरं मला आता मी ऑलिम्पिकसाठी तुला रेडी होणार आहे मला एक मला म्हणजे माझ्या लोकांमध्ये मला गोल्ड मेडल आणायचं आहे ते माझं स्वप्न आहे माझं ड्रीम आहे ते मी करून दाखवणार मी चांगलं एवढं करून दाखवते शोमध्ये तुम्हाला एक इंडियासाठी आपल्याला एक प्लस त्यांनी मला इंडियासाठी करून दाखवायचं आहे आणि मी करून दाखवणार ते बोल मला ते आवडत नाही ते खरं रिपीट बोलायला ते मी करून दाखवणार आणि मी आता इथून माझी तुम्ही बोलता इथून मेहनत संपली इथून मेहनत माझी स्टार्ट झाली ऑफकोर्स उलटी माझी आत्तापासून सगळ्यात म्हणजे डेंजर मेहनत आहे माझी इथून काका इथून मला माझं नाव कसं मला टिकून ठेवायचं ते मला ही गोष्ट मला जाणीव झाली आणि किती हुशार झालं तुला बोलणं असं ऑफकोर्स म्हणजे मी आत गेल्यानंतर मला बिग बॉस काका तिथं सगळे डिफरंट लोकांची स्टाईल होती ते ह्याच्या काय अर्धं घेतलं दादा काय अर्धं घेतलं त्याच्या काय अर्धं घेतलं ते अर्धं करून आज माझा काही 1 रुपया झाला तो ते आज तो 1 रुपयाची व्हॅल्यू 1 रुपये तुला खूप आयुष्यभर पुरणार आहे त्या काळात त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा जेव्हा तू घरातून बाहेर आलास आणि घरी आल्यानंतर तुझ्या फॅमिलीची रिॲक्शन काय होती तेच बोललो सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या डोळ्यात पाणी ती मेहनत ती अशी मेहनत मेहनत फळाला आली त्यांची मेहनत माझ्या भावाच्या माझ्या बहिणीच्या माझ्या आईच्या माझ्या आईचं सगळ्यात जास्त काका ती माझ्या माझ्यासाठी माझी आई काय आहे मला माहिती आहे काका तिने माझ्यासाठी खूप केलंय मला माहिती ती गोष्ट मला जाणीव आहे बाकी मी खरं नव्हतं मला मी आता मनापासून बोलतो माझ्या गोष्टी तिने माझ्यासाठी खरं माझ्यासाठी ती माझ्यासाठी ठाम मताने उभी राहिली आहे माझ्यासाठी ती खूप उभी राहिली आहे ती खूप उभी राहिली ती म्हणजे तिच्याप्रमाणे मी माझ्या आईचं मी रडू येतं माझ्याकडे माझ्यासाठी कारण ती खूप माझ्यासाठी तुझ्या बोलण्यावरून तुझ्या भावनांमधून कळतं की तुझी आई तुझ्यासाठी महत्वाची आहे खरं माझी आई माझ्यासाठी
खूप आहे, इम्पॉर्टंट खूप आहे, माझा जीव आहे, माझी ताकद आहे, म्हणजे सगळं आहे. मी त्या एवढं मी माझ्या फॅमिलीसाठी, मी माझी फॅमिली माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे काका. त्या लोक एक टाईम मला असं वाटायचं त्यांचा जे आधार नाही, या शोने मला त्यांचाच आधार दाखवला आहे काकी. जे कपडे यायचे बाकी लोकांचे नाही, बाकी लोकांचे लय भारी भारी यायचे. जे माझे कपडे यायचे तर मला त्या टाईमध्ये वाटायचं भेंडी माझ्या मागे कोण आहे काका. ही गोष्ट मी जाणीव घेतली आहे गोष्टीची. ते लोक लय मोठे, खरं सांगतो तुला या जागे ते माझे बी मोठे लोक होते तुला सांगतोय. आणि त्यांना एकेका लोकांना काढायला मलाही वाईट वाटत होत. काय करू, गेम होता रे बाबा, गेम होता. ते लोक माझे मी बेस्ट होते, काय करू, देवाने मला हे दिलं, मी चांगलं तिथे महत्व मारलंय आणि मला मौका भेटला, मी चौका मारलाय त्या गोष्टीचा. ऑफकोर्स ऑफकोर्स तू चौका मारलेला आहे, खूप भावनिक झालेला आहे. नाही मला शब्द तू दिला, शब्द दिला नाही, आपला हेतू तसा नव्हता, पण भावनांच्या भरात थोडस अश्रू येतो माहितीये. हेच रिअल आहे, हाच रिअल विकास आहे अर्थात. शब्द आहे ना, शब्द लय लागलाय मला तो. कधी ते बोलायचे ना लोक, तुझ्यामुळे 8 लोक गेले, तर लय लागलंय मला, लय लागलंय. माझ्यामुळे नाही गेले, मी माझं मेहनत केली आहे बाबा. ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि हार जे काय शेवटी त्याच्यामध्ये कोण येणार कोण जाणार ते तर आहेच. आता आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत एकदम. एक छोटासा गेम खेळ तुझी इच्छा असेल तर. काय बोल बिंदास. हे बघ, आता मी तुला फक्त एक एक नाव घेणार, आता जे घरामध्ये आहेत ना त्यांचं एक एक नाव घेणार आणि मग तुला त्यांच्याविषयी एक शब्द किंवा एखादं वाक्य म्हणायचं आहे. बोल. जे तुझ्या आता तुझ्या लक्षात येते, डोक्यात येते ते. सर्वात पहिलं मला वाटतं अक्षय. अक्षय ना गेम मध्ये बाप आहे. हा, गेम मध्ये त्याचं नाव मी तुला बोलू, तो गेम आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर बाप आहे तो, खरं बाप आहे तो. मी त्याची तारीफ करतो. बस त्याचा ना त्याचा त्याला काय प्रॉब्लेम आहे माहित आहे, आता त्याला इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे. त्याला आता खरं स्वतःचा आता इंडिव्हिज्युअल गेम स्वतःचा तो काय करतो, थोडासा एका गोष्टीमुळे मागे आहे. दोस्ती नाही, आता दोस्ती कुणाचे मला बी नाही, ते कामाला आली ते लास्टला. त्याला आता स्वतःचा गेम स्वतः खेळायला पाहिजे. ग्रेट. अपूर्वा खेळणार मला एवढा भरोसा आहे का, मी अपूर्वा संघात लय चांगला बॉन्डिंग आहे माझं. बोलायची गरज नाही अपूर्वाला, मला आता मी सांगतो कॉन्फिडन्स मध्ये बोलतो. ती व्यक्तिमत्व ती त्या अपूर्वाचं मी एकच सांगतो तुला, लय वेगळी आहे ती मुलगी. ती माझ्या जशी सेम माझ्या जशी ती ॲटिट्यूड आहे, मला बी ॲटिट्यूड आहे, ते दोघांना कळते त्या गोष्टीचं. त्यामुळेच तुमची एक मस्त केमिस्ट्री तयार झाली. अमृता धोंगडेविषयी काय सांग. अमृता धोंगडेचं मला एकच बोलायचं आहे, तिनं जपती रिलेक्शन, तिला सगळ्यांना जपती, ते जपायला पाहिजे त्याने. ते जपण्यामुळे ती लय मागे जाणार. ती जपण्यासाठी स्वतःच गेम चालू करायला पाहिजे. आणि सगळ्यात फिलिंग त्याची एक गोष्ट काय माहिती का, ती सगळ्यांना ती हे करते, जपती, ही बी पाहिजे तेही पाहिजे. आता एका मताने थांब राहता. अच्छा, कारण तिला स्ट्रॉंग झालं पाहिजे इमोशन्सच्या बाबतीत. आरव वेलणकर. आरव, आरव तर मला मी एकच गोष्ट बोलतोय, त्याला मुद्दे पाहिजे. मुद्दे पाहिजे. मुद्द्यामध्ये तो कोणाचा, मी सगळं सांगतो ना, दादाचा बी पुढचा आहे मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी. तो त्याला त्याचं नाव काढलंय नाही, तुम्ही त्याला सापाचा ढसला, नाव चेंज कर माझं. ग्रेट. राखी सावंत. भाई तिला बोलायची गरज नाही, ती कोण आहे, ती काय, म्हणजे मी कसं टास्कमध्ये वा फॅक्टर होता, ती घरामध्ये वा फॅक्टर आहे. ऑफकोर्स. ती काय बी करू शकते. आज आज मी असं आहे, तो उद्या मला टाकला बी करू शकते. तिचं मला कळत नाही ती काय आहे, तिचं पर्सनली मी तिच्या शिकायला भेटले. पण शी इज अ बेस्ट पर्सन. नाही नाही, हिचं मला सपोर्ट केलाय, मला पर्सनली खूप बोलायचं तिच्यासंग. तिने राखी सावंतने मला खूप सपोर्ट केलाय. मी तिला सपोर्ट काय दिला, का मला विकास सावंतला, विकास सावंत खेळायचा पाहिजे होता, त्या विकास सावंत खेळलो. नंतर राखी सावंतला मी बी दाखवलं असतं, मला माझा गेम खेळायचा होता. मला असं खेळायचं होतं, विकास सावंतला कुणाची गरज नाही, तो गेम असा होता तो हप्ता माझा. मी राखी सावंतलाही भावलं दिलं त्या गेमात, माझ्या मनातलं मी असं खेळलो. मी राखी सावंतला, राखी सावंत मला बोलायला आली सगळं शेअर. तुला भाऊ कोण म्हणत होती तुझा, मी बोललो ना माझ्या संघ शेअर केलं माझा. मी तिला, ती माझ्या काय करते, तिला काय वाटलं मी दादा ते तर्फे लय घाण बोलेल, मी नाही बोललो. अगदी अगदी. ती माणूस उत्सवत होती तुला बोलण्यासाठी, ती पूर्ण बघत होती किती वाईट दाखवणार, किती तिचा वाईट गेम प्लॅन होता. माझ्या हात माझ्या हाईट नाही वाईट, तर मी कशाला विचार करू. गुड गुड. प्रसाद जावादे. गुड पर्सन आहे, खूप छान आहे, त्याचा गेम तो खेळतोय. त्याला मी एकच त्या व्यक्तीला बोलतोय, भाऊ तुला ऑल द बेस्ट. आणि तू माझ्यासाठी दोस्तीमध्ये माझ्यासाठी म्हणजे
लास्ट ला दादा तरी बोलतो तरी मला केअर करण्याबद्दल त्या पोराने खूप सगळ्यांची केअर केली पूर्ण अख्ख्या घरात. खूप चांगला व्यक्तिमत्व आहे त्याचं आणि मला खरं बोलतो अशा व्यक्तीला घराच्या बाहेर भेटायला अजून मजा येणार नाही. मला तो खूप आवडतो, मला जास्त आवडायला लागला आणि त्या माणसाला माझा खरंच रिअली मनापासून सपोर्ट आहे त्याला. ग्रेट. अमृता देशमुख. अमृता देशमुखला मला एक बोलू, ती माझ्यासंग डान्स करते सकाळी. मी खरं बोलू मी तिच्या सगळं खूप हॅप्पी असायचो डान्समध्ये, कारण आमचं बाकी टाइमात बोलले नसायचं. डान्सच्या आम्ही दोघं लय भारी, कारण ती बी डान्स मी तिला विचारायचो. बट आमचं कधी क्लोजअप नाही झालं जास्त. बट तिला मनाची फिलिंग मी शेअर केलं होतं बाथरूममध्ये अपूर्वाचं केलं होतं तिला, मनापासून तिला शेअर केलं होतं. तिला माहित होतं हा विकास रिअली माणूस आहे, तिला माहिती आहे गोष्टी. आहे चांगलं व्यक्तिमत्व तिचं बी चांगलं आहे, कारण आता गेम आहे. मला माझ्यासमोर ती फिके वाटते, आताही मी तोंडावर बोलतो घाबरत नाही हे बघ, मी तोंडावर बोलणार त्या गोष्टी. तिला लागलं तर लागलं, नाही तर माझ्या संघ तिचं छत्तीचा आकडा काय नाही रे विचारी संघ. खूप चांगली आहे तिला, बट गेम मध्ये मी तिला मी असं समजतो माझी ती गेम. मी तिला तू गेम मध्ये अमृतापेक्षा सरस आहे. ऑफकोर्स अमृताने मी सगळ्याशी बेस्ट असा विचार घेतो. असं मी हा हे नाही ठेवलं तर मी पुढे जाऊन काय शोधू. बरोबर, कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे. लास्ट बट नॉट द लिस्ट, किरण माने. मग त्यांच्यासाठी शब्द खूप मला असे येतात. माणूस माणूस आपला माणूस येतो माझ्यासाठी. कितीबी त्यांनी माझ्यासाठी वाईट विचार करून दे, कितीबी काय बी असू दे, त्यांच्या मनात माझं फील माझ्यासाठी आपला माणूस येतो. त्या माणसाची मी कदर करतो, तो वयस्कर आहे आणि त्या माणसाने मला जे शिकवलं आहे ते आज जे बोलतो आहे काय बी असू द्या. बिग बॉस बोलतो आहे, बिग बॉसमुळं बोलतो आहे मी. जे त्यांनी मला स्ट्रॅटेजी हे डोकं 10 लोकांसमोर कसं कुणाला कसं दबवायचं लगे 2 मिनिटात. आता 10 मिनटं असं झालं तर आपलंही बॅटल होईल 10 मिनटं असं वाटलं होतं मला. हा असं वाटलं होतं आपलं 10 मिनटं पहिलं आपल्या दोघांचं बॅटल होईल. तर तुला आता कळायला पाहिजे ते शब्द किती चेंज झाले मी माझ्यामध्ये. म्हणजे त्यांनी मला लढायला शिकवलंय. समोरचा व्यक्ती कितीही मोठा असून दे त्याला कसं दबवून ठेवायचं आहे ते आपल्यावर आहे. अगदी. मी काय बोललो, मी सगळ्यांकडे लई गोष्ट शिकलोय आणि हे मला हिंदीमध्ये खूप कामाला येणार नाही. बिग बॉस हिंदी मी शो असाच नाही सोडणार नाही, तिथे मी शो जिंकायलाच जाणार नाही. असं मी बिग बॉस हिंदीची ऑफर वगैरे येते का पुढच्या वर्षी? त्यांना पाहिजे बघ, त्यांना माझी घरीच असलं तर ते 100% मला कॉल करणार. त्यांना नसलं तर कशाला. मी आहे आपलं झालं, मी आपलं मला खरं बोलो सलमान सर मला ओळखतो. सलमान सरला माझं नाव बी निघलं तर त्यांना कळेल हा विकास होऊन कोण आहे व्यक्तिमत्व. तर मला ते ओळखता एवढं माहिती आहे. तर प्रोडक्शनला कळायला पाहिजे, तिथल्या टीमला कळायला पाहिजे. पण जर विकास सावंत हिंदी बिग बॉसमध्ये गेला तर सगळ्यांसाठी म्हणजे मराठी बिग बॉसच्या फॅन्ससाठी सुद्धा आणि तुझे जे सगळे फॅन्स आहेत त्यांना सुद्धा एक खूप अभिमानाचा क्षण असेल तो, तुझ्या घरच्यांसाठी सुद्धा ऑफकोर्स. सो आत्ता ज्या सगळी मी नावं घेतली त्या सगळ्यांमध्ये बाहेर आल्यानंतर तुला कोणाला भेटावं असं वाटेल? मला सोळाच्या सोळाला सगळ्यांना काय माहिती का त्यांच्यामध्ये उभं राहायचं नाही मोठी गोष्ट. मला ते माझ्यासाठी सगळे 16 महिने. मी असं नाही योगेश माझ्यासाठी योगेश आहे ना, योगेश काय इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी मला माहिती आहे. योगेशला मी खरं तो व्यक्तिमत्व एवढा भारी आहे तो समोरच्या माणसाला अजून मोटिवेशन देतो चांगला. मोटिवेशन द्यायला एक नंबर माणूस योगेश, एक नंबर त्या घरात. मला कधी बी त्या माणसाने एवढी कदर केली ना त्या माणसाने, मला कधी बी कधी मागे नाही बोलला तुला काय पाहिजे. एक प्रोटीन शेक पासून मी त्या माणसाची कदर करतो एवढ्या माणसाला तर मानतो मी त्या माणसाला. मी खरं बोलतो जे आहे त्या माणसाची इज्जत करतो मी त्या घरात. ग्रेट गेम म्हणजे तुला सगळ्यांनाच भेटायला आवडणार आहे. जाता जाता 2 प्रश्न. सर्वात पहिला असा की तुझ्या घरामध्ये लगीन घाई सुरू आहे तुझीच आणि तू अनेकदा घरामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे तुझ्या लग्नाविषयी आणि तुझ्या लाईफ पार्टनरविषयी. सो त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगशील आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना? काय नसतं रे, माझ्या आईला समजून घ्यायला पाहिजे, माझ्या घरांना माझ्या बहिणी भावाला समजून घ्यायला पाहिजे. मला समजून घेतलं तर खूपच आहे. घेतलंय म्हणून तर तुझ्या सोबत येते ना ती. म्हणजे तुला माहितीच आहे ऑब्व्हियसली कोणाची बी वाईफ असू दे कोणाचा बी नवरा असू दे एकमेकाला समजून घेतलं सगळं चांगलं असतं. अगदी हेच पाहिजे बाकी लोकांना प्रेमाने हेच मला माझ्या वाईफचे मला नेचर पाहिजे बस. आणि ह्याच्यामुळं ती गोष्ट तिच्यामध्ये भेटली आयुष्यभर जीवनामध्ये तिला कधी जीव टाकायला मागे पुढे नाही करणार. तिच्यासाठी कधी असं नाही जसं आईला बापाला टाकतो तर भाव सगळ्या टाकतो तिला बी जीव टाकायला कधी मागे पुढे विचार नाही करणार. काका माझ्यासाठी हेच आहे ते. आज मी फॅमिलीला एवढं जिंकून दाखवते एवढं करून दाखवते तिला जिंकायला टाइम नाही लागणार या गोष्टी. ग्रेट ग्रेट. जाता जाता तुझ्या फॅन्सने तुला इतके 78 दिवस तुला घरामध्ये ठेवलं वाचवलं त्यांनी तुला जेव्हा जेव्हा गरज लागली खूप चांगलं होतं त्यांना तू काय सांगशील?
मी एकच तिकडे तिकडे तिथं मी एकच बोलतो तुम्हाला. नदी मी पहिल्या दिवशी त्यांनी माझे खरं बोलू जे बनले माझ्यासाठी एक नवीन फॅमिली, एक माझी पहिली छोटी फॅमिली होती जे मराठी बिग बॉस आणि पहिले थँक्यू सो मच त्याचं आयुष्यामध्ये कधी उपकारणं विसरणार मराठी बिग बॉस मराठी सीझन 4 हा शोचा. त्यांनी माझी एक नवीन फॅन फॉलोइंग बनवली आहे, नवीन शो मराठी तुम्ही केला आहे. रिअली सांगतो मराठी ती फॅन फॉलोइंग पुढं भविष्यात खूप कामाला येणार, कारण की मी त्यांना कधीही बोलतो तुम्ही लोक आहेत तर विकास सावंत उभा आहे, तुम्ही नसले तर विकास सावंत काय नाही, जुरं अंडा आहे. जे मराठी बनले मराठी लय महत्त्व आहे आणि माझ्यासाठी मी एकच बोलतो जसा तुला बनवतं तसा मला बनवलं. आज आपण काय आहे आपल्याला माहीत आहे आणि आपण एका जागी व्यक्ती आणि ते त्यांच्यामुळे दिसतो ते बघतंय आपल्यासाठी ते उलट एक तास खुर्ची बसून आपल्याला उभे आहे तीच मोठी मस्त आहे. त्यांची रिस्पेक्ट करतो आणि त्यांना थँक्यू बोलतो त्यांनी मला वोटिंगला सपोर्ट केला आणि मी आयुष्यात तुमच्या कधी उपकार विसरू नाही शकत आणि ही गोष्टीला जे जे ते एक एक गोष्ट मी येतं त्यांच्यासाठी मी थँक्यू बोलतो. माझ्यासाठी नाही महत्त्व आहे आणि मनापासून बोलतो थँक्यू सो मच. आतापर्यंत तुझा खूप साथ होती तुझ्या फॅन्सशी, यापुढेही असेलच यात काही वादच नाही. माझ्याकडून आणि आमच्या रत्न मराठी मीडियाच्या संपूर्ण टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या लग्नासाठी सुद्धा. आणि तुझा जो वाढता ग्राफ आम्ही बघितलेला आहे बिग बॉसमध्ये तो असाच उत्तरोत्तर वाढत जाओ एवढीच आमची प्रार्थना आहे आणि तुला शुभेच्छा आहे. खूप खूप थँक्यू सो मच रत्न मराठीशी बोलल्याबद्दल. रत्न मराठीला मी थँक्यू सो मच बोलतो. प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे अशा गोष्टी जे आम्हाला दाखवते त्यांना प्लीज सपोर्ट बी करा. काका दे आम्ही मेहनत तो आम्ही केले, सगळ्यात जास्त मेहनत यांची यांना पळायला लागतं, किती पळू म्हणून इंटरव्ह्यू घ्यायला लागतो आणि याच्यासाठी मी ऑल टीमला यांच्या टीमला थँक्यू बोलतो आणि बस थँक्यू सो मच.